अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करताना कुठलाही पुढारी दिसत नाही तर दुसरीकडे राजकीय पक्षात उलता सुरू असल्याने गोंदियात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने मंच अध्यक्ष राज ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळावी अशी विनंती केली आहे विशाल ढेबे असे या तरुणाचे नाव असून तो जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्याच्या वडीकाळ्या गावातील रहिवाशी असून विशाल सध्या गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकार सोबत अजित पवार गटाने हात मिळवणी केली त्यामुळे राजकारणात चालले तरी काय असा प्रश्न तरुणांसमोर उभा असून महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली असून राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांना कानाडोळा करून स्वतःच्या हितासाठी राजकारण करत असल्याचे पहाव्यास मिळत आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर अपघात होऊन पंचवीस लोकांचा जडून मृत्यू होतो तर दुसरीकडे आपले लोकप्रतिनिधी हे मंत्रीपदाची शपथ घेतात महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न असून आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत मुलांच्या शिक्षणांचा प्रश्न प्रलंबित असून सुद्धा शासन आपल्या दरबारी या योजनेतून सरकार लोकांपर्यंत योजना नेण्याचा प्रयत्न करते पण त्यांचे प्रश्न काय आहेत हे सोडवण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे या युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना विनंती केली आहे की आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राची धुरा आपण आपल्या खांद्यावर घ्यावी आणि महाराष्ट्राला एक वैभव लाभावं यासाठी फक्त राज ठाकरेच पर्याय उरले असल्याचे सांगत स्वतःच्या रक्तानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी राजकीय बंड फुकारल्यानंतर राज्यामध्ये मोठी खळबळ माजलेली होती आणि आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडून सरकार सत्ता स्थापनेकडे लक्ष देत असल्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळताय त्याचमुळे एका शेतकऱ्याच्या मुलानं जे एमबीबीएस च जो विद्यार्थी आहे जो शिक्षण घेतो एमबीबीएस च त्यांनी आपल्या रक्ताने राज्य मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्राससाहेब ठाकरे यांना पत्र लिहिलंय नेमकं काय त्या पत्र नमूद केलं आहे आपण त्याच्याचकडून जाणून घेऊया मित्र काय नाव आहे तुझं माझं नाव विशाल रखमाजी ढेबे मी प्रॉपर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडी काळा हे माझं गाव आहे का बरं तू राजसाहेबांना पत्र लिहिलं राज्यामध्ये इतकी राजकारणी आहे तुला राजसाहेबावरच का विश्वास आहे की एक चांगलं राज्य ते निर्माण <laughs> करू शकतील कारण ज्यावेळेस राजे राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस आपल्या भाषणमधून लोकांना लोकांना संबोधन करतात किंवा बोलतात किंवा ज्यावेळेस त्यांचे एखादी ऍक्शन असेल तुम्ही जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा आमच्या मराठी भाषिक लोकांचा असेल किंवा तो मराठी माणस कोणताही तळागाळातला माणूस असो हो। त्या प्रत्येक माणसाला आपलेसं वाटणारं एक व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्त्वासाठी किंवा त्या मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नासाठी धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणून राजसाहेब ठाकरे आहे त्यामुळे मला असं वाटलं की त्यामुळे मी राजसाहेब ठाकरेंना माझ्या रक्ताने पत्र लिहिले काय नमूद केलेलं आहे त्या पत्रामध्ये तो र पत्रामध्ये मी मुख्यतः नमूद केलं की राजकारणामुळे जी काय महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली किंवा अराजकता निर्माण झाली आणि या अराजकतेमुळे कुठंतरी आमच्या महाराष्ट्राचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत जे काही या महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणशी निगडीत आहेत त्या प्रश्नाकडे कुठंतरी कानाडोळा केला जातो त्यामुळं ह्या प्रकारचे प्रश्न मी या पत्रामध्ये नमूद केले त्यामध्ये मुख्यतः मी नमूद केले की जे काही शेतकऱ्याचे प्रश्न असेल आज तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्याचा जो रेशो आहे ते दिवसेंदिवस वाढत चालला आहे बेरोजगारी असो किंवा आमची जी शिक्षणाची स जो काही बाजार चालला आहे शिक्षण सम्राटाकडून तो असेल किंवा पर्यावरण जे काही बारा वाजले तुम्ही आज पाहत पाहत असाल की सर्रासपणे जंगल तोड होत चालली झाडे मोठ्या प्रमाणात तोडत होत चालले आहेत जे काही वाहनाच्या माध्यमातून निघत असणार तो गॅस जो काही इंडस्ट्रीच्या माध्यमातून निघत असणार तो गॅस तो पण हो निघत चालला आहे आणि त्याचबरोबर आमचं काही तरुणाचं किंवा इथल्या तळागाळातल्या लोकांचं भवितव्य आज कुठंतरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मी त्यांना पत्र लिहिले कारण आज जर ज्या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या ध्येयाने जे काही लोकप्रतिनिधी निवडून दिलेत आज तेच प्र लोकप्रतिनिधी आज त्याच जनतेचा त्यांनी घेतला आहे पार विश्वासाचा चिखल त्यांनी निवडवला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी असो किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण असो तो आज सम्रमात आहे आणि त्यांनी आज मतदान कार्ड विक्री काढले त्यामुळे ही एक लोकशाहीला तिलांजली देणारी बाद आहे त्यामुळे मी म्हणते मनसेचे जे काही प्रमुख आहे राजसाहेब ठाकरे यांना मी माझ्या रक्ताही पत्र लिहिले का, मन का, का बरं तुम्हाला वाटते की काय राजसाहेब खरंच हे राज्याच्या मुद्दा सोडू शकतील हा शंभर टक्के राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस राजकारणात येतील ह्या महाराष्ट्राची सत्ता हातात घेतील त्यावेळेस नक्कीच राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रातल्या मुद्दा सोडू सूड़, सोडतील कारण राजसाहेब ठाकरे आज म्हणजे एकदम जनतेच्या मनातला माणूस आहे आज तुम्ही बघा ब बा, बघत असाल ज्यावेळेस कोणत्या ठिकाणी पूरग्रस्त येतो किंवा पूरगीर येतोय किंवा कोणती आप नैसर्गिक आपत्ती असो त्या ठिकाणी सर्वप्रथम राजसाहेब ठाकरेंचे जे काही मनसेचे सैनिक असतात ते सर्वप्रथम सर्वप्रथम तिथे पोहोचतात आणि लोकांना मदत करतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना राजसाहेब ठाकरे की असं एक व्यक्तिमत्व आहे ते हवाव असं वाटणार आहे एकंदरीतच पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये आता राजकारणाचं चिखल पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भविष्यामध्ये रक्ताचा चिखल होऊ नये असंच दृष्टिकोन समोर ठेवत राजसाहेबांना ह्या एम बी बी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे हरीश मोठ खरे गोंदिया